आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आज आपण मराठी भाषेतील हे दोन प्रकरणे आज आपण अभ्यासणार आहोत. पहिले प्रकरण आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आणि दुसरं प्रकरण आहे उतारा, म्हणजे उतारावरील प्रश्न. मग अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे नेमकं काय आहे? तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की अक्षर म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, शब्द म्हणजे काय. अक्षरे ही वर्णांपासून तयार होतात. वर्ण, वर्णामध्ये ज्यावेळेस स्वर मिसळला जातो त्यावेळेस अक्षर बनतं. अक्षर हे अर्थपूर्ण अनेक अक्षरांचा ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्यापासून शब्द तयार होतो. परंतु ते अक्षर एकत्र आल्यानंतर जो शब्द तयार होतो तो अर्थपूर्ण असला पाहिजे, तरच त्याला शब्द असे म्हणतात. नाहीतर तुम्ही अनेक अक्षरे एकत्र केले सर हा माझा शब्द तयार झालेला आहे, तसं चालणार नाही. शब्द तयार झालेला आहे परंतु तो अर्थपूर्ण शब्द पाहिजे, त्या शब्दाला काहीतरी अर्थ पाहिजे, तरच तो शब्द म्हटला जातो. अन्यथा तो अर्थपूर्ण शब्द म्हटला जात नाही. हे झालं शब्द तयार कशापासून होतो, तर अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द शब्द असे म्हणतात. आता वाक्य, अनेक शब्दांपासून तयार होणारे अर्थपूर्ण वाक्यास वाक्य असे म्हणतात. मग अनेक शब्दांपासून वाक्य तयार होतं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अनेक शब्द घेतले आणि इकडे तिकडे शब्द ठेवले परंतु त्या वाक्याचा काही अर्थच येत नसेल तर त्यास वाक्य म्हणता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. मग वाक्य म्हणजे काय? तर अनेक शब्द एकत्र येऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण, त्या शब्दांच्या एकत्र अर्थ एक काय, तर त्या वाक्यास अर्थ आला पाहिजे, तरच त्याला वाक्य असे म्हणतात. जसं शब्द आहे तसं वाक्य आहे, फक्त शब्दांच्या व्याख्येमध्ये अक्षरे एकत्र येतात आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, आणि वाक्यामध्ये शब्द एकत्र येतात आणि त्यांचं अर्थपूर्ण वाक्य तयार होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं अर्थ वाक्याचा, शब्दांचा आणि अक्षरांचा. मग आता आपण पाहणार आहोत त्यातलं पहिलं प्रकरण, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. मग फक्त या प्रकरणामध्ये अक्षर जुळवायचे आहेत आणि शब्दच तयार करायचा आहे का? तर तसं नाहीये. मग याच्यावरती अनेक वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात. मग ते प्रश्न कशा पद्धतीने, कशा स्वरूपात विचारले जातात, त्यांचं स्वरूप कसं असू शकतं, तर काही काही प्रश्न अतिशय फसव्या स्वरूपाचे असतात. मग त्यासाठी त्याचा जो प्रश्न दिलेला असतो तो समजून घेणं, त्यात कोणते शब्द नेमके दिलेले आहेत, त्या शब्दांवरून कोणता अर्थ लावायचा आहे हे समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग पाहूयात की काय स्वरूप आहे त्या प्रश्नांचं आणि कशा स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? पहिला प्रश्न काय आहे, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? मग खाली कोणतेच शब्द दिले नाहीत परंतु चार पर्याय दिले, त्यांच्या पर्यायांमध्ये काही शब्द दिलेले आहेत. मग या ठिकाणी परीक्षेला बसल्यावरती तुम्ही म्हणसान की सर या ठिकाणी तर शब्दच दिले नाहीत, सर्व सर्व पर्याय दिलेले आहेत. यामध्ये समजून आपल्याला हे घ्यायचं आहे की ते पर्याय जे दिलेले आहेत चार, त्यामध्ये चार अक्षर दिलेले आहेत, तेच शब्द तेच अक्षर आहेत आणि त्याच अक्षरांपासून शब्द बनवायचा आहे आणि त्यातलं शेवटचं अक्षर कोणतं हे शोधून याच पर्यायांमध्ये ते उत्तर आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे एक त्याच पर्यायामध्ये शब्दही दिलेले, अक्षरही दिलेले आहे, त्याच पर्यायांमधून शब्दही तयार करायचा आहे आणि त्याच पर्यायांमध्ये उत्तरही शोधायचं आहे. अशा स्वरूपाचा, कठीण स्वरूपाचा प्रश्न असा विचारला जातो आणि परीक्षेला आपला गोंधळ उडून जातो. मग तसं न करता, गोंधळ न उडवता आपल्याला प्रश्नाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे की खालील अक्षर दिलेले आहेत ते पर्याय मध्येच अक्षर आहे, त्यांच्यापासून शब्द बनवायचा आहे. ठीक आहे, शब्द बनवूया. चार अक्षर आहेत आपल्याकडं, ग ता थांग प, ग ता थांग प. मग
लक्षात ठेवायचं आहे की जे डबल चिपकून अक्षर येतं एकाला एक जोडून अक्षर येतं ते कधीही पहिल्यांदा नसतं, बरोबर की नाही? ते कधीही पहिल्यांदा नसतं, जास्तीत जास्त वेळा ते शेवटी येतं, म्हणजे पत्ता, गत्ता, गुत्ता, मठ्ठा, है का नाही, अड्डा, अशा स्वरूपाचे जे शब्द आहेत ते शेवटी नेहमी अशा स्वरूपाचे अक्षर शेवटी येतं. मग त्या अक्षराला पहिलं अक्षर कोणतं असणार आहे? गत्ता, थोडासा वेगळा वाटतो शब्द. पत्ता, पत्ता हा शब्द बरोबर वाटतो आपल्याला, पत्ता, ठीक आहे. मग यातले दोन अक्षर आपण हे आणि हे घेतलेले आहे. मग राहिली दोन अक्षर थांग, ग, ग आणि था, हे दोन अक्षर राहिलेले आहेत. मग आता या दोन अक्षर याच्या पुढे किंवा मागे ठेवायची आहेत. एक पुढे राहू शकतं, एक मागेही राहू शकतं, कुठेही ते अक्षर राहू शकतात. मग ती दोन अक्षर कुठे राहू शकतात? आता दोन अक्षरांपासून मी शब्द बनवूया आपण. ग इथे ग घेतो मी, इथे था घेतो, परंतु गप था, गप तांग था असा अक्षर होऊ शकणार नाही, म्हणून ते चुकीचं आहे. मग पुढे था जर घेतलं आपण आणि शेवटी ग जर ठेवलं तर थांब ताग हे चुकीचं होतं. मग अशा पद्धतीने तर अक्षर होऊ शकणार नाहीत. मग आपण काय करूया, पहिली दोन अक्षर जशी आपण बनवलेली आहेत तसंच यांचा सुद्धा शब्द बनवूया. ग था असं होत नाही, मग थांग असं होतंय. मग या ठिकाणी थांग हा शब्द तयार झाला. मग दोन शब्द या ठिकाणी मी तयार केलेले आहेत, चार अक्षरांपासून दोन अक्षरे दोन शब्द तयार झालेले आहेत. एक पत्ता आहे, थांग आहे, मग पत्ता थांग असं तर होऊ शकत नाही, थांग पत्ता असं होऊ शकतं. मग थांग जो आहे हा इथून उचलून मी कुठे काय करतो, इथे ठेवतो अगोदरती थांग पत्ता. म्हणजेच चोरांनी चोरी करून पळाल्यानंतर पोलिसांना त्यांचा थांग पत्ता लागला नाही, म्हणजे ते पळून गेले, त्यांनी घावले नाहीत, अशा स्वरूपात हा शब्द वापरला जातो. मग या ठिकाणी थांग पत्ता हा शब्द तयार झालेला आहे. आता खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे, मग शब्द तयार झालेला आहे, अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे, मग शेवटचे अक्षर कोणते? मग शेवटचा अक्षर म्हणजे ह्या पर्यायातलं शेवटचं अक्षर विचारलंय असं नाही. अनेक मुलं या ठिकाणी चुकी करतात, म्हणतात की शेवटचं अक्षर कोणतं, सरळ सरळ चौथा पर्याय ते निवडतात आणि चुकतात. मग अशा पद्धतीने शेवटचा पर्याय न निवडता नीट लक्षात घ्यायचं आहे, शब्द तयार केलेला आहे त्यातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे. तर शेवटचं अक्षर आहे ता. मग ता हे अक्षर शेवटचं आहे. मग या ठिकाणी ते कुठे आहे, तर पर्याय क्रमांक दोन मध्ये ते अक्षर आहे. म्हणून एक, तीन आणि चार हे पर्याय चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे, अक्षरे तयार करायची आहेत, अक्षरांपासून शब्द तयार करायचा हे मी आता तुम्हाला सांगितलं आहे, बरोबर की नाही? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढलं ते आहे पर्याय क्रमांक दोन. आता आपण पुढील प्रश्नाकडे, पुढील प्रश्न पहा. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा, अगदी पहिल्या प्रश्नासारखं वाक्य आहे. व त्यातील मधले अक्षर ओळखा. मग आता या ठिकाणी मधलं अक्षर ओळखायचं आहे. मग मधलं अक्षर कोणतं असू शकतं ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता आपण पाहूया की मधलं अक्षर या ठिकाणी कोणतं येणार आहे. मग अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करावं, त्यातील मधले अक्षर ओळखा. त्या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत, किती आहेत, तर एक, दोन, तीन, चार, पाच अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत. मग ती पाच अक्षर दिलेले असताना खाली त्यांचे चार पर्याय देखील दिलेले आहेत. मग आता या ठिकाणी पहा की चार पर्याय दिले आहेत, म्हणजे मधलं अक्षराचे हे पर्याय आहेत. पर्याय कशाचे आहेत, तर मधल्या अक्षराचे हे चार पर्याय आहेत. मग या ठिकाणी मधल्या अक्षराचे पर्याय दिलेले असताना आपल्याला हा जो पाच अक्षर दिलेले आहेत, हे पाच अक्षर या ठिकाणी पाच अक्षरांपासून शब्द तयार करायचा आहे आणि तो शब्द आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करून आपल्याला त्यातलं मधलं अक्षर कोणतं आहे ते शोधायचं आहे. मग शब्द तयार करूया. पाच अक्षर आहेत बा, ही, ब, न, उ, बरोबर. मग या ठिकाणी
पाच अक्षर असताना जर अक्षरांकडे नीट पाहिलं तर कोणता शब्द तयार होतो हे आपल्याला समजलं पाहिजे। मग जर आपण शब्द पाहिले तर ऊन ह्या दोन शेवटच्या दोन अक्षरांपासून ऊन हा शब्द तयार होतो, बरोबर की नाही? पण ऊन हा शब्द तयार झाला तर तीन अक्षर राहतात, ब ही भा बा ही ब, यापासून शब्द तयार होत नाही, म्हणून हा अक्षर तयार करूनही उपयोग नाही। मग पहिलं अक्षर आणि ह्यातलं शेवटचं अक्षर यापासून शब्द तयार होतो भाऊ, भाऊ हा जर शब्द तयार झाला तर राहिले तीन शब्द अक्षर ही ब न ब ही न, अगदी बरोबर, म्हणजे पहिला भाऊ तयार होतो दुसरं बहीण तयार होतं, मग भाऊ बहीण। परंतु आपण भाऊ बहीण असं कधी म्हणणार, बहीण भाऊ असं म्हणतो आपण, बहीण भाऊ। मग ह्यातील मधले अक्षर कोणते, बरोबर? तर यातील मधले अक्षर आहे ते आहे पहा, हे अक्षर जे आहे हे आपण घेणार नाही कारण की ते या ठिकाणी तसं आपण कधीच वाक्यरचनेमध्ये म्हणत नाही, त्यामुळे ते आपण घेत नाही। मग या ठिकाणी पहा, बहीण भाऊ हा शब्द तयार झालेला आहे, त्यातील आता आपल्याला मधलं अक्षर शोधायचं आहे। मग मधले अक्षर म्हणजे किती अक्षर, दोन तीन चार पाच अक्षर आहेत, त्यातलं मधलं अक्षर किती नंबरचं येणार, तीन नंबरचं येणार, मग ते पुढून घ्या किंवा मागून घ्या। आणि ती आहे न, हे मधलं अक्षर आहे। मग न हा पर्याय पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, तर चौथा हा पर्याय न पर्याय आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये मिळालेलं आहे। आपण यामध्ये अक्षर दिले त्यापासून कशा पद्धतीने शब्द तयार केला हे तुम्ही पाहिलं, आणि शब्द तयार करत असताना आपण तो शब्द एकदम सगळा शब्द तयार केलेला नाही, जेवढे शब्द आधी तयार होतात छोटे छोटे अक्षरांपासून ते आधी तयार केले, म्हणजे मोठा शब्द तयार होण्यास मदत होते आणि अवघडही जात नाही। आणि तो शब्द तयार केल्यानंतर त्यातलं मधलं अक्षर जे विचारलेलं होतं ते आपण पाहिलं, आणि ते मधलं अक्षर कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे, आणि ते उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे। या ठिकाणी लक्षात हेच घ्यायचं आहे की उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं आहे कि उत्तर कशा पद्धतीने शोधायचं आहे, प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे, ही जी पद्धत आहे ही फक्त लक्षात घ्यायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। आता आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे। तर आता आपण बोलूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा काय आहे, पुढील प्रश्न आहे स ट क र का, पाच अक्षर दिलेले आहेत, स ट क र का, स ट क र का ही पाच अक्षर आहेत। या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर घेऊन पहा, या पाच अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, आणि तो अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर त्या शब्दातील मधले अक्षर आणि शेवटचं अक्षर घ्यायचं आहे। कोणतं अक्षर घ्यायचं आहे, मधलं अक्षर घ्यायचं आहे आणि शेवटचं अक्षर घ्यायचं आहे, आणि घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे। पहा, पाच अक्षर दिलेले आहेत, स ट क र का अशी पाच अक्षर दिलेली आहेत, कोणकोणती पहा, स ट क र का, आपण ही पाच अक्षर वरती लिहूयात, स ट क र का, स ट क र का। आता या पाच अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे। मग क ट हा शब्द तयार होतो, कार हा शब्द तयार होतो, किंवा सकट स क ट हा सुद्धा शब्द तयार होतो। परंतु जर आपण सकट हा जर शब्द तयार केला, कोणता, सकट हा जर शब्द तयार केला तर राहिले कोणते, र का म्हणजे कार, सकटकार असा शब्द तयार होतो पुढे जोडला तर, सकट आणि पुढे र का, सकट र का किंवा सकटकार अर्थपूर्ण शब्द होत नाही म्हणून आपल्याला तो घेता येत नाही। पुढचा शब्द बनवूया आपण कट, कट कट जर घेतला तर कट
सरका कट कारस कट कासर नाही होत. मग आपण कोणत्या पद्धतीने शब्द बनवा पाहिजे, तर काट हा एक शब्द तयार होतो काट, आणि क सर क सर एकत्र जर केले तर काट कसर. कोणता शब्द तयार होतो? काट कसर. म्हणजे बरोबर आहे, बरोबर ना? काट कसर या शब्दाचा अर्थ लागतो. तो कसा? तर आपण म्हणतो आपण ह्या महिन्यात थोडीशी पैशांची काटकसर केली पाहिजे, म्हणजे पैसे व्यवस्थित प्रमाणात आपण त्यांचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे काटकसर या शब्दाचा अर्थ हा योग्य अर्थ लागतो या ठिकाणी. मग काटकसर हा आपल्याला शब्द आपण तयार केलेला आहे या ठिकाणी, ह्या अक्षरांचा शब्द कोणता तयार होतो? तर काटकसर. मग आता हे काटकसर हा शब्द एकत्र लिहूया, काटकसर हा एकत्र शब्द लिहिला आपण, या शब्दांचा तयार झालेला आहे तो हा शब्द काटकसर. मग आता काय विचारलेलं आहे पुढे? अजून एकदा प्रश्नाकडे जायचं, अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि शब्दातील मधले व शेवटचे अक्षर घ्यायचं आहे. मग या शब्दातील मधलं अक्षर कोणतं आहे? तर मधलं अक्षर पहा, इकडून दोन इकडून दोन सोडले तर हे मधलं अक्षर आहे क. कोणतं अक्षर आहे? तर क हे मधले अक्षर आहे. क मधले अक्षर कोणते आहे? तर क हे मधले अक्षर आहे. या ठिकाणी आपण क घेऊया, क इकडे लिहूया. आणि शेवटचे अक्षर व शेवटचं अक्षर कोणतं आहे? तर र पहा. आणि कोणतं अक्षर घ्यायचं आहे? तर र हे घ्यायचं आहे शेवटचं अक्षर. आणि कोणता शब्द तयार होतो ते पाहायचं आहे. तर पहा, मधले आणि शेवटचं अक्षर घेतलंय, मधलं क आणि शेवटचं र घेतलेलं आहे आणि शब्द तयार झालेला आहे क र. शब्द कोणता तयार झालेला आहे? क र हा या ठिकाणी शब्द तयार झालेला आहे त्या दोन अक्षरांपासून. आता पुढे काय आहे? आणि तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. अर्थ म्हणजे काय? समानार्थी शब्द, म्हणजे त्याचा समानार्थी असणारा शब्द कोणता. मग या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द सुद्धा पाठ पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता कर ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कारस्थान. तर नाही, कट असेल तर कारस्थानाला असतं. रोजच्या जागी ट असलं असतं तर कटला कारस्थानाला असतं, कारस्थान येणार नाही. कावळा, वायस कावळा शब्द आहे परंतु त्याला कर नाही. पाणी पहा, पाणी तर करला पाणी असे म्हणतात. मग आता तुम्ही म्हणजे की सर पाणी तर प्यायचं असतं, मग त्याला कर कसं काय म्हणायचं? तर या ठिकाणी कर म्हणजे हात, हात म्हणजेच पाणी, परंतु पाणी म्हणजे ते प्यायचं नाही. मग कसलं? तर या पाण्याला आणि त्या पाण्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे कसं? तर ह्या पाण्याला पहा पहिली वेलांटी आहे नला, आणि नला पहिली वेलांटी असेल तर तो हात हा शब्द येतो, कर हा शब्दाचा समानार्थी शब्द येतो म्हणजेच हात. आणि याला जर दुसरी वेलांटी असेल नला म्हणजेच पाणी असे जर असेल तर हे पाणी प्यायचं पाणी झालं, जल झालं. आणि पहिली वेलांटी असेल तर ते झालं कर हात, अशा पद्धतीने ते येत. म्हणजेच हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. तर पाणी हा शब्द पहिली वेलांटी असेल तर कर हात, दुसरी वेलांटी असेल तर जल पाणी हे येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि माळ देखील नाही पर्याय चौथा. म्हणजेच नेमकं काय केलेलं आहे? अक्षर दिलेले आहेत, अक्षरांपासून आपण अर्थपूर्ण शब्द बनवलेला आहे, त्यातून आपण मधलं आणि शेवटचं अक्षर घेतलेलं आहे आणि त्या अक्षरांपासून एक शब्द बनतो तो कर, आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे म्हणजेच समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि तो येतो पर्याय क्रमांक 3 पाणी, पहिली वेलांटी असलेला. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा काय आहे. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते? खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते? पहा, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते? मग अक्षर दिलेलीच नाहीयेत, अक्षर दिलेत का या ठिकाणी? अक्षर दिलेली नाहीत. मग काय दिलेलं आहे? तर सरळ सरळ चार पर्याय दिलेले आहेत. डूळ क बाळ.
डोळक बाहे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। मग या चार पर्यायांमध्ये अक्षर दिलेले आहेत म्हणजेच तुम्ही म्हणता की सर अक्षर तर दिलेलेच नाहीयेत, मग पर्याय कसे निवडायचे? तर जे पर्याय दिलेले आहेत तेच अक्षर आहेत आणि तेच पर्याय आहेत आणि तेच उत्तर आहे, अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न असू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे। मग या ठिकाणी खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते? तर डूळ क बा असं आपल्याकडं अक्षर आहेत, डू ळ क आणि बा। मग या चार अक्षरांपासून आपल्याला शब्द बनवायचा आहे, तर मी बा आणि ळ घेतलं तर बाळ हा शब्द तयार होतो, बाळ आणि अळ जर घेतलं तर बाळ हा शब्द तयार होतो, अत्यंत सोपा शब्द आहे त्यामुळे लगेच तयार झाला। त्यानंतर राहिला कोणता? तर क आणि डू, डुख बाळ डुख होतो का? तर नाही। मग कळ हा शब्द देखील तयार होतो, कळ बा कळ जर घेतला तर बाडू कळबाडू असा शब्द तयार होतो, मग तो देखील नाही। ठीक आहे, मग बाळ हा शब्द अगदी योग्य आहे पण डुख होत नाही, मग कडू करू बाळ कडू हा अर्थपूर्ण।